म्हणून विख्यात असलेले विदर्भ साहित्य संघाच्या गोंडवन शाखेचे अध्यक्ष आहेत. शिवाय दीर्घ काळापासून ते वनवासी कल्याण आश्रमाचे काम पण बघतात. वैद्यकीय व्यवसायाला न्याय देतानाच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रालाही यथोचित न्याय त्यांनी दिला. एवढेच नव्हे तर साहित्य क्षेत्रातही त्यांनी उत्तुंग भरारी घेतली. विविध वर्तमानपत्रांतून हलके फुलके आणि वैचारिक लेखन करणाऱ्या डॉक्टर साहेबांच्या नावावर काही पुस्तकेही आहेत. त्यांचे गुलकंद हे पुस्तक चांगलेच गाजले. नवोदितांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रोत्साहन देणारे सन्माननीय डॉक्टर शरदचंद्र सालफळे आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. त्यांना मी अध्यक्षीय भाषणाकरिता आमंत्रित करते. अध्यक्षीय भाषण म्हणजे खूप लांबलचक असतं असं म्हणून घाबरून जाऊ नका. श्रीकांत देशमुखांचं अतिशय सुंदर भाषण ऐकल्यानंतर एखादी चांगली भैरवी ऐकावी, नंतर भसडे आवाजातले काही घोषणा ऐकावी तसं होईल असं नको. अतिशय चांगले बोलले सारे वक्ते आणि मुख्य श्रीकांत देशमुखांनी जे आपल्याला गाईड केलं त्यांनी तर मी पण भरावून गेलो खरोखर. हा आपला परिवार आहे, आपण सारे आपल्या गावचे आहोत. त्या पाहुण्यांना आपण इथे बोलवलं, त्यावेळेला पाहुण्यांजवळ पुष्कळ प्रश्नचिन्ह होती की चंद्रपूर सूर्यपूर जे ते काही म्हणाले तर, पण कालची संध्याकाळ आमची खूप मजेत गेली. संध्याकाळी चहाला म्हणून इकडे इरफाननी घेऊन आले पाहुण्यांना आणि ते अतिशय चौकस दृष्टीने सारं पाहिले. आमची फुललेली बाग त्यांनी पाहिली. मला वाटलं प्रोफेसर ऑफ बॉटनी आहे की काय असं वाटलं, इतक्या साऱ्या गोष्टी त्यांना चांगल्या माहीत होत्या. अक्षयनी तर आमच्याकडे साक्षात एक पंथच उभा केला होता, सुफीचे आणि बाकीच्यांचे सारे हे खूप छान गाणी वगैरे म्हणून दाखवलीत आणि संध्याकाळची मैफिल खूप छान रंगली होती. काल चंद्रपूरच्या रसिकतेबद्दल पश्चिम महाराष्ट्राला खूपसा परिचय नाही आहे अशी उगीचच ओरड होते. तसं नाही आहे, इथल्या लोकांच्याही ह्याच्यातून असलेले गुणग्राहक लोक जे आहेत साऱ्या महाराष्ट्रभरातले तिथल्या लोकांचेही इथल्या लोकांचेही सत्कार त्यात होतात. एक गोष्ट मात्र चंद्रपूरकरांबद्दल मी तुम्हाला पण सांगू इच्छितो की एक चंद्रपूर हे एक अतिशय रसिक गाव आहे. अनेक वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या संस्था इथे आहेत. कोणी नाट्याशी संबंधित आहे, कोणी आणखी काही संगीताशी संबंधित आहेत, कोणी भाषणांशी संबंधित कवितांशी संबंधित आहेत आणि या साऱ्या छावण्या आम्ही एका तंबूखाली आहेत. एका ठिकाणी आहोत सारेजणच आणि सर्व गोष्टींचा आम्ही आस्वाद घेत असतो. म्हणून इथे आलेली नाटक वाली मंडळी, कवी मंडळी, वक्ते हे सारे इथून तृप्त होऊन जातात. अरे हा झाला फक्त बाकीच्या गोष्टींचा, आमच्या चंद्रपूरच्या वडाभात आणि पुरणपोळीचा आस्वाद घ्यायला पाहुण्यांनी यावं जरूर म्हणून मी त्यांना आवतण देतो आत्ताच. आणि आमचे सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो, ज्यांची ज्यांचे आज सत्कार झालेले आहेत, ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत या साऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम चालू असतो, त्यातून खूप गर्दी नाही आहे पण दर्दी लोक आहेत या ठिकाणी आणि तेवढे पुरेसे आहेत. आणि मला पुन्हा एकदा इरफानचं अभिनंदन करावंसं वाटतं. या साऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये तुझी धावपळ होते, दमछाक होते, पण आम्ही सारे तुझ्या पाठीशी आहोतच आणि मुख्य म्हणजे तुमची यंग टीम जी तुमच्या पाठीशी असतेच नेहमी धावपळ करणारी, त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एकदा सर्व पुरस्कारार्थींचे आपण टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असा हा आनंददायी सोहळा आपण शेवटाकडे नेत आहोत. मी आभार व्यक्त करण्यासाठी माननीय सीमाताई पाटील भसारकर यांना आमंत्रित करते.
धन्यवाद. तब्बल इतक्या वेळापासून या ठिकाणी सर्व मंडळी आपण ऐकत आहोत आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर ही सगळी दर्दी मंडळी आहेत. सूर्यान साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर द्वारा आयोजित राज्य पुरस्कार वितरण या कार्यक्रमामध्ये ही सगळी मान्यवरांची मानदियाळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष माननीय डॉक्टर शरदचंद्र सालफळे सर, शाखाध्यक्ष विदर्भ साहित्य संघ गोंडवाना शाखा चंद्रपूर यांनी या ठिकाणी आपलं कार्यक्रमाध्यक्ष म्हणून स्थान स्वीकारलं आणि आम्हाला अमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि सतत ते आमच्या कुठल्याही कार्यक्रम असला की आमच्या सतत पाठीशी असतात असे डॉक्टर शरदचंद्र सालफळे काका या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते. यानंतर ज्यांना असं वाटत होतं की ऐकतच राहावं आणि संपूच नाही, आपण समजलात असाल, माननीय श्रीकांतजी देशमुख सर म्हणजे काय म्हणतात त्याला की महापुरुषाचे अनेक संदर्भ देत त्यांचं जे वैचारिक पातळी आणि त्यांचा जो व्यासंग अभ्यास तो व्यक्त केला. काही काही तर आम्ही वाचतोय परंतु आम्हाला बरेच माहीतही नसतात. शिवाजी महाराजांचा त्यांचा जो त्यांनी ती कुठल्या प्रकारची उदाहरणं संदर्भ देऊन त्यांनी आम्हाला खरोखर इतकं अनमोल असं मार्गदर्शन केलं की काय बोलावं, अक्षरशः असं वाटत होतं की सरांनी पुन्हा अर्धा तास बोलायला पाहिजे. पण आणि इतकं अमोल असं मार्गदर्शन आपण केलात सर, त्याबद्दल मी आपले आभार मानते. आणि सर बोलता बोलता एक म्हणाले की खरोखर चंद्रपूरमध्ये सूर्यांश एक सूर्य आणि चंद्रपुरातला चंद्र एक, हा मात्र मला ऐकायला आज मिळालं की सूर्य आणि चंद्र ही मांदियाळी आपण आपल्या भाषणामध्ये गुंफत गेलात, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करते. यानंतर प्रमुख अतिथी म्हणून सतत व्यस्त असतात कामामध्ये, धावत असणारं क्षेत्र जर असेल तर आपण सगळ्यांना आपण जाणत आहात हे धावत असणारं क्षेत्र म्हणजे माननीय शेखर देशमुख सर, पोलीस उप अधीक्षक चंद्रपूर. एवढ्या व्यस्त वेळातून आपला या ठिकाणी या साहित्याच्या कार्यक्रमात उपस्थित झाले त्याबद्दल आणि मुलाचं असं मार्गदर्शन सरांनी केलं त्याबद्दल त्यांचे मी इथे आभार मानते. यानंतर ज्यांना पुरस्कार मिळाले असे अक्षय शिंपी यांनी, ज्यांना आपण कविता संग्रहासाठी पुरस्कार दिला, त्यांनी आवाज अभिनय हा मी सतत नोंदवत राहील अशी ग्वाही त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी त्यांनी विशद केली, त्याबद्दल माननीय अक्षय शिंपी सर यांचे मी आभार व्यक्त करते. त्यानंतर दीपक तांबोळी कथाकार यांनासुद्धा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानते. त्यांनी सोशल मीडियाचं माध्यम स्प्रेड कसं करतं, यातून कथा कशा परदेशातही पोहोचला असं एक चांगलं असं मुलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि आपण आलात, आमचा पुरस्कार स्वीकारलात, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. माननीय अमेय जाधव यांना जो कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे जालियनवाला बाग, तर हे आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे परंतु त्यांनी ती कादंबरीच्या स्वरूपामध्ये तो जालियनवाला बाग कसा वर्णन केला त्या कादंबरीमध्ये, त्याबद्दल त्यांना सूर्यांशने जो पुरस्कार दिला आणि त्यांनी तो स्वीकारला, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. यानंतर एकनाथ आव्हाड या ठिकाणी आलेले नाहीत परंतु त्यांचा पुरस्कार अमेय जाधव यांनी स्वीकारला, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. यानंतर आमच्यातच असणारे आम्हाला सतत एक समीक्षक, एक काय म्हणतात त्याला की प्रचंड व्यासंग ज्यांचा आहे असे आमच्यातलेच डॉक्टर विद्याधर बनसोड सर, अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झाले आणि पुस्तकांना त्यांच्या पुरस्कार मिळाले असे विद्याधर बनसोड सर यांनीसुद्धा
आमच्याच स्कूलातला एक पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानते. यानंतर ॲडव्होकेट जयवंत साळवे सॉरी काकडे कलायत्री पुरस्कार मिळाला. त्यांनी मोठे व्हावे लागते म्हणजे पुरस्कार घेऊन मोठे होण्यापेक्षा मोठे होऊन पुरस्कार घ्या असा एक एका शब्दामध्ये खूप चांगला संदेश दिला आणि आपण आलात त्याबद्दल आपले आभार मानते. यानंतर माननीय ॲडव्होकेट दीपक चटप यांना दरवर्षी आम्ही नवोन्मेष पुरस्कार देतो सूर्यन साहित्य मंच, तर हा यावर्षी दीपक चटप यांना गेलेला आहे आणि ते सुद्धा वकील या क्षेत्रात असूनसुद्धा सतत लिहित असतात आणि लिहित राहणार हे संवेदनशीलता कृतीतून घडावी अशा प्रकारचा एक संदेश देत त्यांनी आमचा सन्मान स्वीकारला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आणि सन्मान म्हणून आमचे सतत एका धाग्यामध्ये सर्वांना बांधून ठेवतात प्रसंगी आम्हाला कधी रागवतात आणि परत ते एका सूत्रात बांधतात असे आमचे सूर्यन साहित्य मंचचे इरफान शेख यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यानंतर या कार्यक्रमाचं संचलन ज्यांनी केलं गीता रायपुरे यांचंसुद्धा एक हा पूर्ण कार्यक्रम त्यांनी एक लईमध्ये आणि बरोबर त्या वेळामध्ये एक घडवून आणला त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानते. आणि यामध्ये परत काही नावं सन्मानामध्ये आलेली होती धनंजय साळवे विजय वाटेकर आणि प्रीती जगताप गोपाल शिरपूरकर प्रवीण तुरणकर मोनिका बनसोड नरेश बोरीकर सोनाली धमगाये आणि मालती सेमले गीता रायपुरे योगेश भलमे ऐश्वर्या पाटील आणि अशी चंद्रपुरातली किंवा इतर असणारी आमची सगळी लेखक मंडळी या सर्वांना सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून आमचे डॉक्टर वासलवार सर आमचे पितृतुल्य थोटे सर आणि आशिष देव सर्व रसिक मंडळी आणि डॉक्टर मोहरकर सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सर्व माझे सूर्यांशी टीम आणि सर्व रसिक या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते आणि जाता जाता फुलांनी फुलांचे मन आज जपले आजच्या मंगल प्रसंगी आभार मानले मी आपले धन्यवाद.